सिंक्रोनस इन अ सिंक्रोनस स्टेडियम सिस्टममध्ये आपण बघत होतो की मल्टिप्लेक्स PAM जे सिग्नल आहे राईट, हे रिसीव झाले आहे की नाही प्रॉपरली, तर ते चेक करण्यासाठी आपण ट्रान्समीटर आणि रिसिव्हर ह्या कम्युटेटर सिंक्रोनाइज करणं गरजेचं आहे. त्यांची स्पीड जर सिंक्रोनाइज होत असेल किंवा इक्वल होत असेल तर आणि तरच ते मल्टिप्लेक्स PAM सिग्नल हे प्रॉपरली रिसीव झाले आहे आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, सो हा एक यामध्ये PAM सिंक्रोनायझेशन इन अ सिंक्रोनस सिस्टममध्ये महत्त्वाचा पॅरामीटर आहे की त्यांच्यामध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे प्रॉपर सिंक्रोनाइज झाले पाहिजे त्यांच्या स्पीड आणि पोझिशन सोबत. ठीक आहे, देन नेक्स्ट याचा सब पॉइंट आपण आपल्याला बघायचा आहे सिंक्रोनायझेशन इन डिजिटल TDM सिस्टम. आता ह्या डिजिटल TDM सिस्टममध्ये काय, आपण TDM इनपुट डिजिटल स्ट्रीम यूज करतो आणि ह्या इनपुट डिजिटल स्ट्रीममध्ये यांच्यामध्ये जी ॲम्प्लिट्यूड असते ही कशी असते, सगळ्यांची सेम असते राईट. जर सिंक्रोनायझेशन जर लॉस झालं तर देन त्यांचे जे बिट बिलॉंगिंग टर्म्स असतील, वन चॅनल मे रिसीव ॲट द रॉन्ग चॅनल, म्हणजे सिंक्रोनायझेशन लॉस्ट होणे हे काय याच्यासाठी एक डिसअडव्हान्टेजेस आहे. तर हे डिसअडव्हान्टेज आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर आपण सिंक्रोनायझेशन ऑफ बिट ही मेथड वापरणार. सिंक्रोनायझेशन ऑफ बिट म्हणजेच काय की प्रत्येक ऑर्डर एस्टॅब्लिश आपण जे सिंक्रोनायझेशन करतोय बिटवीन ट्रान्समीटर अँड रिसिव्हर यामध्ये आपण वन सिंक्रोनायझेशन बिट ऍड करायचा, म्हणजे हा वन ऍड केला इथं झिरो अँड देन वन, म्हणजे फ्रेमच्या मध्ये आपण काय करतोय सिंक्रोनायझेशन बिट हा ऍड करतोय राईट. सो हे सिंक्रोनायझेशन बिट फ्रेमला काय करता, फ्रेम टू फ्रेम फॉलो करत चालतो. ठीक आहे, सो याचा ऍडव्हान्टेज ऑफ TDM काय आहे की ही सिस्टम कॉम्प्लेक्स नाही आहे. नंतर प्रॉब्लेम ऑफ क्रॉस टॉल्क म्हणजे जे ओव्हरलॅपिंग होतं चॅनलचं राईट, तर हे यामध्ये कम्प्लिटली नाही आहे. बट यामध्ये एक डिसअडव्हान्टेज महत्त्वाचा आहे की याच्यामध्ये प्रॉपर सिंक्रोनायझेशन होणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, जर सिंक्रोनायझेशन नाही तर तुम्हाला माहिती तसं आपण बघितलं की रॉन्ग काय होत आहे आपल्याला, रॉन्ग चॅनल हे काय होत आहे रिसीव्ह होत आहे बरोबर. तर याचा आपण उपयोग करतो सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी. ओके, सो हा सिंक्रोनायझेशनचा एक सब पॉइंट. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ बिट पॅडिंग. हा एक थोडासा मोठा पॉइंट आहे बट सोपा आहे की बिट पॅडिंग टेक्निक काबर वापरावं लागली. बघा ही डेटा रेट यांचा सेम असतो या बिट पॅडिंग मध्ये. दुसरं महत्वाचं की बिट पॅडिंग म्हणजे काय ऍक्च्युअली ते समजून घ्या, कारण आपण काय करतोय डेटा रेट हा इंटीजर मल्टिपल मध्ये जर नसेल, आपण म्हणतोय की इफ द डेटा रेट आर नॉट इन अ इंटीजर मल्टिपल ऑफ इच अदर, सो इन अ TDM टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये आपल्याला तो इंटीजर मल्टिपल मध्ये कन्वर्ट करावा लागतो. तर हे कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, जी मेथड वापरतो किंवा जी टेक्निक वापरतो त्या टेक्निकला म्हणतो आपण बिट पॅडिंग. मग आता हे बिट पॅडिंग इंटीजर मल्टिपल मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करतो, तर हा काय करतो त्याच्यामध्ये बिट स्ट्रीम काय करतो ऍड करत चालतो राईट. बिट पॅडिंग मध्ये ऍक्च्युअली दुसरं काही राहत नाही, तर वन एक्स्ट्रा बिट आपण काय करतो बिट स्ट्रीम मध्ये ऍड करतो आणि तो ऑटोमॅटिकली मल्टिप्लेक्स करतो इंटीजर मल्टिपल ऑफ इच अदर. ठीक आहे, देन नेक्स्ट दिलेला बघा पॉइंट तुम्हाला स्टॅटिस्टिकल TDM, त्यालाच असिंक्रोनस TDM असं म्हणतो आपण. महत्वाचं की सिंक्रोनस TDM मध्ये, आता असिंक्रोनस TDM का आलं लक्षात घ्या, सिंक्रोनस TDM हा यामध्ये एक ड्रॉबॅक आहे की ड्रॉबॅक असा की सिंक्रोनस TDM मेनी ऑफ टाइम स्लॉट ऑफ अ फ्रेम आर वेस्टेड. याच्यामध्ये एक वेस्ट तुमच्या काय जाता है फ्रेम्स या वेस्ट जाता है का बरं, कारण अब्सेन्स ऑफ डेटा इन अ टाइम स्लॉट, त्या टाइम स्लॉट मध्ये जर डेटाच नसेल तर ऑटोमॅटिकली तुमच्या फ्रेम तर वेस्टच जाणार आहे बरोबर. मग हा जो ड्रॉबॅक आहे हा आपल्याला जर ओव्हरकम करायचा असेल तर आपल्याला वापरावं लागतं स्टॅटिस्टिकल TDM और असिंक्रोनस TDM मेथड. ठीक आहे, सो आता असिंक्रोनस TDM मेथड मध्ये आपल्याला
काही ऑपरेशन प्रोव्हाइड कराय दिलेलं आहे, तर ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, यामध्ये आपल्याला एक डायग्राम सुद्धा दिलेली आहे की यामध्ये महत्त्वाचं की तुम्हाला जे सोर्सेस प्रोव्हाइड केलेले असतील, तर हे परमनंटली तुम्हाला अवेलेबल नाही राहत युजरसाठी. त्यांचा जो टाइम स्लॉट आहे हा युजरला परमनंटली अलाव केला जात नाही, हा डायनॅमिकली अलाव केला जातो. ज्या चॅनलकडं होल्डिंग डेटा आहे किंवा जो चॅनल काही डेटा ट्रान्सफर करतोय, तर अशालाच आपण डायनॅमिक अलोकेशन प्रोव्हाइड करत असतो टाइम स्लॉटचं. महत्त्वाचा पहिला नियम काय की टाइम स्लॉट हा परमनंटली दिलेला जात नसतो, आणि हा टाइम स्लॉट प्रोव्हाइड कोणाला केला जातो, जे चॅनल होल्डिंग डेटा किंवा डेटा त्यांनी होल्ड केलेला आहे ट्रान्सफर करण्यासाठी, त्यांनाच काय केलं जातं, तो टाइम स्लॉट अलो केला जातो. बरोबर. आणि प्रत्येक टीडीएम सिस्टीममध्ये काय असतं, इनपुट अँड आउटपुट लाईन्स असतात, आणि इनपुट आणि आउटपुट लाईन्स बरोबर एक हाय स्पीड मल्टिप्लेक्स लाईन असते, ठीक आहे. आणि ह्या इनपुट आउट लाईन बरोबर एक बफर असोसिएट केला जातो. सो तो तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेलच. बघा, ही वन फ्रेम आहे, हे एम टी स्लॉट आहे बघा, सी आणि डी. आता हा जर सी आणि डी एम टी स्लॉट असेल, नंतर आपल्याला याला काय करायचंय, स्टॅटिस्टिकल टीडीएम मेथडनी आपण ज्यावेळेस बिट बाय बिट म्हणजे दोन फ्रेमला कंबाईन करून आपण ज्यावेळेस पाठवतोय, म्हणजे एक ऍड्रेस आणि डेटा हा फर्स्ट सायकलचा सेकंड सायकलचा, तर ह्या फ्रेममध्ये आपला डेटा लॉस होणार नाही याची आपल्याला काळजी केली जाते. म्हणून यामध्ये आपण बफर असोसिएट करतो, राईट. सो या नंबर ऑफ इनपुट आउटपुट लाईन सोबत. सो याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पॉइंट बघतो की जे एन चॅनल आपण बघतोय, तर के चॅनल आपण जर ट्रान्समिट केले आणि के चॅनलमध्ये आपला जर डेटा होल्ड करतोय, बरोबर. सो रिमेनिंग जो डेटा राहील, तर हा आपला के मध्ये आपण पहिले काय केला, होल्ड केला डेटा पाठवला, आणि रिमेनिंग जो डेटा राहील हा एन मायनस के चॅनलमध्ये नॉट कन्सिडर ॲज अ वॉट ट्रान्समिशन, म्हणजे के चॅनलचा डेटा काय होईल, फक्त ट्रान्सफर होईल, याचा डेटा ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे जे याच्यामध्ये फ्री डेटा आपले जे टाइम स्लॉट राहत होते, राईट, किंवा फ्रेम ह्या एम टी राहत होत्या, तर ह्या एम टीचा प्रकार याच्यामध्ये राहत नाही, तो एन मायनस के हा ट्रान्समिशनसाठी कन्सिडरच केला जात नाही, ठीक आहे. सो हा मल्टिप्लेक्स डेटा स्कॅन केला जातो इनपुट बफर थ्रू, आणि सिक्वेन्शियली स्कॅन टाइम अँड कलेक्ट द डेटा अँड फिल्ड मीन्स फ्रेम तुमच्या फिल्ड केल्या जातात आणि देन ट्रान्सफर केलं जातं. सो दॅट दिस इन दिस वे आउटपुट ऑफ मल्टिप्लेक्सर हे अशा प्रकारे आपण काय करतो, जनरेट करतो, आणि ते ॲटोमॅटिकली जर ट्रान्समिटरचं जर इन्फॉर्मेशन किंवा डेटा प्रॉपर असेल, तर रिसिव्हरला तो प्रॉपर काय होईल, मिळू शकेल. ओके. सो टीडीएम मध्ये ही आपल्याला स्टॅटिस्टिकल टीडीएम किंवा असिंक्रोनस टीडीएम याची आपल्याला गरज पडली. का पडली, कारण याच्यामध्ये वेस्टेज ऑफ फ्रेम जास्त जात होत्या म्हणून, ठीक आहे. सो यानंतर बघा, यामध्ये एक हे दिलेलं आहे आपल्याला कंपॅरिझन एफडीएम टीडीएम सिस्टमचं, देन त्याचप्रमाणे कंपॅरिझन ऑफ एफडीएम सिंक्रोनस टीडीएम अँड स्टॅटिस्टिकल टीडीएम दिले, राईट, शॉर्ट मध्ये दिले. सो नेक्स्ट पॉइंट आपल्याला आता बघायचा आहे, दॅट इज अ सिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंग. सेकंड लास्ट पॉइंट ह्या सिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंग मध्ये बघा, तुम्हाला डायग्राम प्रोव्हाइड केलेली आहे, ट्रान्समीटर रजिस्टर, देन क्लॉक, रिसिव्हर रजिस्टर, त्याच्यामध्ये डेटा आणि क्लॉक जनरेटर. बघा आता सिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंग ही काय आहे, की सिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंग मध्ये आपल्याला सिंक्रोनायझिंग सिग्नल हे रिक्वायर्ड असतं सेंड करण्यासाठी. महत्त्वाचं काय, सिंक्रोनायझिंग सिस्टम मध्ये आपल्याला सिंक्रोनायझिंग सिग्नल हे गरजेचे असतं. दुसरं की सिंक्रोनायझेशन ऑपरेशन आपण जे करतोय ट्रान्समीटर आणि रिसिव्हरचं, हे कसं आहे, फार इसेन्शियल आहे, कारण टीडीएम सिस्टम ही सिंक्रोनायझेशनवरच चालते, राईट. सो हे सिंक्रोनायझेशन करत असताना आपल्याला क्लॉक सिग्नल हे ट्रान्समिट होत असेल, तर त्यावेळेस डेटा सिग्नल देन द सिग्नल विच कंटेन्स द झिरो अँड वन. बघा, आपल्याला इथं झिरो आणि वन फॉर्ममध्ये जे सिंक्रोनस डेटा आपण ट्रान्समिट करतोय, राईट, तर हा झिरो आणि वन मध्ये सफिशियंट लॉन्ग टाइम टू डिटेक्ट द एक्स्ट्रा क्लॉक सिग्नल, म्हणजे वन आणि झिरो फॉर्ममध्ये जर पाठवत असेल, तर डिजिटल फॉर्ममध्ये येतो, तर तो जास्त ड्युरेशनसाठी
त्याला एक्स्ट्रा क्लॉक जनरेट करत होतो, राईट. सो इथं तुम्हाला बघितलं असत, बघा क्लॉक सिग्नल हे ट्रान्समीटरला सुद्धा दिलेले आणि रिसिव्हरला सुद्धा दिलेले, ठीक आहे. सो याचा ॲडव्हान्टेजेस काय की यामध्ये सिंक्रोनायझेशन ऑफ मल्टिप्लेक्स इन टीडीएम आहे, बट एक डिसॲडव्हान्टेज काय, ही कॉम्प्लेक्स सिस्टम आहे कम्पेअर टू असिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंग. देन असिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंगमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचं सिंक्रोनायझेशन लागत नाही ट्रान्समिशन आणि रिसिव्हर बरोबर, ठीक आहे. इट डज नॉट रिक्वायर्ड सिंक्रोनायझेशन, सो इट इज कॉल्ड एज असिंक्रोनस मल्टिप्लेक्सिंग. आणि याचं एक्झाम्पल आहे FDM, आणि याचं एक्झाम्पल काय होतं, दॅट इज अ TDM, ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट वॉट ऑल सिंक्रोनायझेशन प्रोसेस रिगार्डिंग TDM, राईट. सो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे दॅट इज CDM, ठीक आहे, कोड डिव्हिजन मल्टिपल ऍक्सेस. सो याला नोट करून घ्या, आपण ह्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.